इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 10वा भारत प्राचीन आणि संस्कृती यामध्ये तक्षशिला या विद्यापीठाविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर पाहायचं म्हटलं तर तक्षशिला हे जे नगरी आहे ही नगरी रघुरामचंद्राचे भाऊ भरत यांनी आपल्या जो मुलगा होता त्या मुलाच्या नावाने तक्ष हे त्यांच्या मुलाचं नाव आणि तक्षवरून तक्षशिला ही नगरी त्यांनी वसवली. आणि या नगरीचा उल्लेख आपल्याला पुढे महाभारतातसुद्धा पाहायला मिळतो. कारण गांधारी देवी ज्या होत्या दुर्योधनाच्या आई त्यांचं माहेर असं त्याला म्हटलं जातं आणि गांधार देशाची ती राजधानी होती. सध्या ती पाकिस्तानामध्ये आहे. रावलपिंडीपासून 35 किलोमीटर अंतरावर हे प्राचीन शहर आपल्याला पाहावयास मिळतं. तर ही जी नगरी आहे ती अतिशय भरभराटीला आलेली होती. बाहेरच्या देशातील विद्यार्थी या नगरीमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते. या नगरीचा किंवा या विद्यापीठाचा जो उल्लेख आहे तो चीन प्रवास करते, ग्रीक प्रवास करते जे प्रवासी आहेत त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर ही जी नगरी होती ही नगरी इसवी सनाच्या आठव्या शतकापासून ते इसवी सन पूर्वच्या चौथ्या शतकापर्यंत भरभराटीला आलेली होती. मात्र पुढे हुनांनी तक्षशिलेचा पूर्ण विध्वंस केला आणि भारताचा सुवर्णमय असा जो शिक्षणाचा काळ होता त्याला त्यांनी पूर्णविराम दिला.